non living human living, okay, chala entities on the earth. And if everybody has a stake on this, everybody has a stake on this earth. म्हणजे असं नाही की माणसाला जास्त हे आहे. आणि जेव्हा माणूस आणि ह्या ज्या एंटिटी ज्या आपल्याला मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह किंवा वायलंट एंटिटीज असू दे किंवा हे जेव्हा इक्वेशन हार्मोनिक असेल तेव्हा ह्या म्हणजे भूतलावर एक पीसफुल ॲटमॉस्फिअर असेल. म्हणून ते हे असं कारण घालतात की जेव्हा हे बारापाचं गणित आहे त्याप्रकार आणि हे जेव्हा बिघडेल तेव्हा कुठेतरी आपल्याला हा त्यांचे ते चाळे म्हणा हे म्हणा काहीतरी म्हणजे बेसिकली हे निसर्गाचे जे आपल्याला पूर म्हणा काही हे असे आपल्याला सोसू नये. आपलं एक्झिस्टन्स इज डिपेंडेंट, इट इज विदिन दॅट. म्हणजे एवढी समज आपल्या एक्झिस्टन्सनं पडते. तर मला तरी असं वाटतं की आर्किटेक्चरचे इथे जे काही स्टुडंट्स असतील तर त्यांनी ह्या ओरल हिस्ट्रीमध्ये जरासा अभ्यास करावा आणि त्यातून जे लोकल जे नॉलेज असतं, कारण ओरल हिस्ट्री हा हमेशा लोकल नॉलेजेसना अनुसंधान असतात, त्यांना त्या इकॉलॉजीची फार माहिती असते. तर लोकल हिस्ट्री ह्या फक्त अशा हतून हतून कथा नसतात, पण जराशा आपण आतमध्ये गेलो तर त्या तुम्हाला खूप त्याच्यातलं ज्ञान सापडेल. एवढंच की आपण मला